मेट्रो न्यूज ऐसी ताजा अपडेट साठी आमच्या यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला. गटतट विसरून गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन गावाच्या विकास प्रक्रियेत पराभूत उमेदवारांनाही सामावून घ्या. आता राजकारण संपलंय, समाजकारणास सुरुवात करा असे आमदार रोहित पवार यांनी ग्रामपंचायत सदस्यांना सांगितलंय. तालुक्यातील नवनिर्वाचित सर्वच ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी पवार बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, शिवसेना तालुका प्रमुख संजय काशीत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मंगेश आजबे, सुनील लोंढे, मनसेचे नेते दादासाहेब सरनोबत, सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते रमेश आजबे, संजय वराट, अमोल गिरमे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये असणारा जो आपल्या विचाराचा पॅनल आहे, त्या पॅनलचे सदस्य आणि पॅनल त्या ठिकाणी निवडून आला. मी मनापासून आपल्या सर्वांचे या ठिकाणी त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण लोकांच्या हितासाठी निवडणूक घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी केला आणि तो निर्णय घेत असताना आपण सर्वजण व्यस्त लावतो. पॅनलला त्या ठिकाणी निवडून आलं त्यासाठी सुद्धा मी मनापासून आपल्या सर्वांचा अभिनंदन करतो. आता याच्यामध्ये पॅनल उभारायला असला तर त्याच्यामागे काम करणारे जे सर्व कार्यकर्ते असतात, पदाधिकारी असतात, आपल्या गावचे सर्व प्रमुख असतात, युवा असतात, त्यांचा सुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. सुरुवातीला आम्ही सर्वांनी प्रयत्न केला होता की आपल्या या दोन्ही तालुक्यात श्वासात घेऊन जे काय झालं, जो काय बाळ झाला, जे काय पूर्वीच्या गोष्टी असतील त्या सगळ्या विसरून आपल्याला लोकांच्या हितासाठी काम करायचं आहे आणि तेच आपल्या सर्वांना मंजूर असेल. आपण एकत्रित काम करत असू तर मनापासून या ठिकाणी मी आपल्या सर्वांचं स्वागत येतं करतो. आता याच्यामध्ये काही ग्रामपंचायती अशा पण होतात ज्याच्यामध्ये 10 वर्ष झाली नाही तर 10 वर्षापेक्षा जास्त सत्ता ही BJP प्रेरित होती. आता त्याच्यामध्ये अशा ग्रामपंचायती किती होत्या तर अशा ग्रामपंचायती ह्या 30-35च्या आसपास ग्रामपंचायती अशा होत्या की ज्याच्यामध्ये 10 वर्षापेक्षा जास्त त्या ठिकाणी सत्ता ही एका पार्टीची होती आणि ती BJP विचाराची म्हणजे. आता तेलंगणच्या विषयी बोलायचं तर तेलंगणची कुटुंबच त्यांचं सुरुवात केली असते पण ग्रामपंचायतीचं इलेक्शन इतकं अवघड असतं याची जाणीव मला आहे. त्याच्यामध्ये गटगट असतात, कधीतरी एखादी गोष्ट 20-15 वर्षापूर्वी झालेली असते आणि तीच गोष्ट लोकांच्या डोक्यामध्ये असते की तुझ्या आजोबाने हे केलं, तुझ्या काकाने हे केलं, तुझ्या वडिलांनी हे केलं, तू काय करत नाही पण तुमच्या आजोबाने ते केलं म्हणून आता आम्ही तुमच्या विरोधात धरणार असे काही लोक म्हणणारे सुद्धा आपल्या या ग्रामपंचायतीमध्ये आहे. पण विधानसभेमध्ये काम करत असताना तुम्ही सर्वजण एकत्रित त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे उभा राहिलं, मला तुम्ही ताकद दिली, आशीर्वाद दिला, प्रचार केला, त्यामुळे मी खरं तर निवडून आलो. आता याच्यामध्ये काही ग्रामपंचायती अशा पण असते की पॅनल बनवत असताना त्या पॅनलमध्ये राष्ट्रवादीचे काही आहेत, मित्रपक्षाचे काही आहेत आणि काही कदाचित पूर्वी भाजपाचे कार्यकर्ते असतील आता आपल्या विचाराचे झाले त्यांना सुद्धा त्या पॅनलमध्ये त्यांनी त्या ठिकाणी घेतले. मला या सर्व लोकांना सांगायचं की राष्ट्रवादी असेल, मित्रपक्ष असतील, आमचा सर्वांचा विचार हाच असतो की आपल्याला गटगट पाळायचा नाही, विकास फक्त करायचा आहे लोकांच्या हितासाठी आणि सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून त्या ठिकाणी आपल्या सर्वांना काम करायचं. आता काही ग्रामपंचायती अशा आहेत की तिथं एका दुसरा आपला प्रमुख असतो आणि बाकी कार्यकर्ते हे दुसऱ्या पक्षाच्या त्या ठिकाणी त्यांनी एकत्रित केले असतात आणि जो हरणारा पॅनल असतो तो आपला असतो आणि याच्यामध्ये दोन इकडे आपले असतात पण पॅनल अख्खा तिथे आणलेला असतो पण इकडे जो पडणारा पॅनल असतो तो आपल्या सगळ्या आपल्या विचाराचा असतो. मग याच्यामध्ये जर त्या ठिकाणी असणारे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांनी मोठं मत त्या ठिकाणी दाखवलं आणि जो पॅनल प्रमुख आपला विचाराचा आहे नंतर जो काही पॅनल प्रमुख त्या ठिकाणी असेल आणि त्यांनी जर ठरवलं की याच्या पुढे काम करत असताना आमचे जे काही लोक पॅनल त्या ठिकाणी पडलेलं आहे त्यांना सुद्धा जर तुम्ही विचारात घेणार असाल तर ते स्वागत करण्यासाठी गोष्ट आहे. तशाच पद्धतीने येत्या काळामध्ये आपण सर्वांना काम हे करायचं. जामखेड तालुका
तालुक्यातील 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या तर 39 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं। यात 417 सदस्य निवडून आले। या सर्वांचा सत्कार आमदार रोहित पवार यांनी सर्वच ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता। निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गटतट निर्माण होतात यासाठी बिनविरोध ग्रामपंचायतीचे आवाहन केलं। याला चांगला प्रतिसाद मिळाला। बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींचे आभार मानण्यात आले। ग्रामपंचायत निवडणूक ही सर्वात कठीण असते, हेवे दावे काढले जातात। आता निवडणूक संपलीये, राजकारण बंद करून समाजकारण सुरू करा। मी ग्रामपंचायतसाठी गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करेल। अनेक ग्रामपंचायतींवर अनेक वर्षे भाजपच्या ताप्यात होत्या, आता आपल्या विचारांची माणसे आली आहेत। अनेक ग्रामपंचायत भाजपच्या विचारांची होती, पण गावाच्या विकासासाठी आणि रोहित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाली आहे। आपण आपल्याला म्हणजे आता जो पुढचा भविष्य आपण जितपर्यंत विचारतो तितपर्यंत निश्चितपणे आमदार साहेबांचं नेतृत्व या मतदारसंघाला लाभणार आहे। त्याच्यामुळे आपण इकडचा तिकडचा विचार करण्यापेक्षा एक मार्गाने उमेदवारांच्या पाठीमागे आपण सर्वांनी खंबीरपणे उभं राहावं। त्याचा निश्चितपणे लाभ आपल्या भागातल्या आपल्या गावच्या विकासासाठी निराळा झाल्याशिवाय राहणार नाही, एवढाच या ठिकाणी विश्वास देतो। आणि या ठिकाणी मी दादा आवर्तून सांगतो की बऱ्याचशा गावामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं पहिल्यांदा काम ग्रामपंचायत कार्यालयाचं बऱ्याचशा गावामध्ये झालेले, बऱ्याचशा ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय किंवा ग्राम सचिवालय असेल त्याची कामं रखडले। आज आमचे सगळे नवीन बॉडी या ठिकाणी आल्यानंतर त्यांना मध्ये जर प्रशासन हलवायचं असेल, या ठिकाणी कामं करायची असतील, गावाच्या विकास संदर्भात चर्चा करायची असेल, तर या ठिकाणी ग्राम सचिवालयाची इमारत प्रत्येक गावात चांगल्या पद्धतीची बांधणी केली पाहिजे। आणि त्यामुळे ज्या ज्या गावामध्ये ग्राम सचिवालय किंवा ग्रामपंचायतीची इमारतीचं बांधकाम राहिलं असेल त्या ठिकाणी प्राधान्याने या ठिकाणी इमारत व्हावी, जेणेकरून गावाच्या विकासाच्या दृष्टीने तिथं आहेत त्या ठिकाणी चर्चा होईल, सगळ्यांनी एकत्र बसण्यासाठी एक माध्यम होईल। त्याच्यामुळे त्या संदर्भात आपण या माध्यमात काम राहू। इतर कामात मी म्हणतो की आपण बघितलं साधा एक 25-15 विषय आपल्या खर्डा जिल्हा परिषद गटात खूप मोठ्या प्रमाणावर दादांच्या माध्यमातून या ठिकाणी निधी आला। जिल्ह्याला जेवढं निधी भेटला तेवढा खर्च जाणलेला एकट्या आपला निधी मिळाला, तरी एक फाईल तिथं आणखी पेंडिंग। त्याच्यामुळे अशा प्रकारच्या आपल्या कुठलाही हेड एखादा कामाचा हेड काढा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्या भागाला आता सध्या संधी मिळते किंवा आपल्या भागाला न्याय मिळण्यासाठी जे सदस्य आज निवडून आले जे त्या संविधानाच्या मार्गदर्शनाखाली आणि जे जनतेने त्यांच्यावर विश्वास केला त्याचा आज सात अभिमान आहे। या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि इतक्या काळात सर्व ग्रामपंचायतीचे जे काही आले अडचण असतील त्यांची संविधाला त्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील, त्यात यश येईल पुढे अशा करतो। जय जय महाराष्ट्र। प्रतिनिधी नासिर पठाण सह कॅमेरामन अशोक वीर, ब्युरो रिपोर्ट, जामखेड।